नवीन दिवसाची नवी सुरुवात, रोज नवा बेत. रोज नवा बेत मध्ये मी आज लसूण मेथी करणार आहे. लसूण आणि मेथी त्याच्यासाठी थोडेसे घ्यायला पाहिजे मिक्सरला. त्याच्यासाठी असे होणार ना, गार व्हायला पाहिजे. एवढा शेंगा बसत आहे. ऍक्च्युली हॉटेलमध्ये ते शेंगाचे टर्फल काढतात, फुल व्हाईट करतात, पण मी टर्फल काढत नाही. त्याच्यातच जास्त आपल्या शरीरासाठी आवश्यक गुण असते, मी टर्फल काढणार नाही. इकडे शेंगा भाजू तुमचं, मी लसूण मेथी करण्यासाठी लसूण चेसून घे. बारीक चिरला तर चालतोय, पण चिरण्यापेक्षा खेचून चांगलं म्हणजे आपलं खेचून राहतो. शेंगा गरम झाले, त्याच्यात काय करायचं, पीठ, डाळीचं पीठ नसेल तर चणा डाळ असते की चणा डाळ घातली तरी चालते, फुटाण्याची डाळ. हे तिन्ही मिक्सरला बारीक करून घ्यायचं. ते गार होईपर्यंत मी तेल घालते. घरच्या घरी लसूण मेथी होते, जिरे आणि लसूण. आता भाजी धुवून बारीक करून घेतली, दोन वेळा धुवून घ्यायचे कारण त्याचे स्मेल होते. भाजीत पाणी घालायचं नाही, असेच वाफेवर शिजवून द्यायचं. आता ही भाजी शिजेपर्यंत मी काय करते, हे तिन्ही मिक्स अर्पण झाले, हे तिन्ही की पेस्ट करून घेते. ऍक्च्युली रेस्टॉरंटमध्ये शेंगदाण्याचं ते वरचं स्किन काढलं जातं, पण आरोग्यासाठी ते असणं गरजेचं आहे, मी काढत नाही. ह्या तिन्ही की मी पेस्ट करून घेते. तोपर्यंत मेथीची भाजी, हां बघा पाणी सुटलं आपणच, पाणी एवढ्या पाण्यावर शिजत चालते. ते शिजल्यानंतर मग फोडणी टाकायची. त्याच्यासाठी एक टोमॅटो आणि एक कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा. हे शिजेपर्यंत पहिलं हे मी करून घेते. पाणी घातलं, शिजवून तयार आहे. आता तेल तापायला ठेवले, जिरे मोहरी, एक कांदा बारीक चिरून घेतला, एक टोमॅटो बारीक. लसूण मेथी करायचे, परत लसूण घालायचं. आघाडीमध्ये हे करतात विचारलं नाही आम्हाला, मोठा मोठा चिकलेला लागतो, तोंडात यायला पाहिजे परत. आता आपण इथे भाज्यापर्यंत एक 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 मसाला घालायला चालू करूया. कढी घेऊ, हळद, आमच्याकडे कमी घालते मी कमी घालते, आपल्या सगळ्यांचा घालते. लसूण थोडासा तिखट असतोय, कोल्हापुरी लाल तिखट, त्यामुळे आपल्या याच्यानुसार घालायचं. आणि लसूण भरपूर असतो त्याच्यात तिखट असतो जास्त जेवणामध्ये. गरम मसाला, हिंग पूड, हे सगळं छान भाजून घे. कुठल्या पण भाजीला तेल लागते एवढंच असतं, जास्त नंतर तीळ, शेंगदाणे, डाळीचं पीठ मिक्स केलं. Thank you.
पाहिजे ठीक आहे पण अजून थोडं थिक व्हायला पाहिजे. मी पाणी काय जास्त घातलं म्हणजे मेथी त्याच्यात मिक्स व्हायला पाहिजे. कढाई गार आहे मेथी मिक्स कर. एक 5 मिनिटं छान उकळू येऊ दे ते थिक होतं हे भाकरीबरोबर कॉम्बिनेशन मस्त होतं. आज रात्रीचं माझं पीठ लसूण मेथी भाकरी हिरव्या मेथीचा खाडा आहे. थोडीशी कोथिंबीर घालते. आता 1-5 मिनिटं शिजू दे भाकरी करून घेते. भाकरी मेथी खाण्यासाठी तयार आहे. कांदा कॅरेट. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा.